नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव आहे आर्ज दीपक आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मी आज बाळापूरमध्ये आहे. माझ्या मागे तुम्हाला सुंदरशी भिकुंड नदी दिसत आहे. अतिशय सुंदर नदी आहे. त्यावर ब्रिटिशांच्या काळातला पूलसुद्धा आहे. आणि आज आपण जाणार आहोत बाळापूरमधील अतिशय पुरातन जागा म्हणजेच पारसी लोकांची टॉवर ऑफ सायलन्स पाहण्यासाठी, ज्याला पारसी लोकांची स्मशानभूमी असं सुद्धा म्हणतात. मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला हे सांगत होतो की आपण बाळापूरमधलं टॉवर ऑफ सायलन्स पाहूया म्हणून. तर आज योग आला आहे आणि मी आज जातो आहे. माझ्यासोबत इतिहास अभ्यासकसुद्धा आहेत, डॉक्टर श्याम देवकर, ज्यांनी बाळापूरवर PhD केली आहे. तर आज आपण त्यांच्यासोबतसुद्धा भेटणार आहोत. त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया या बाळापूरची. एकंदर इथे पुरातन ज्या वास्तू आहेत त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. आणि नेमकं पारसी लोक केव्हा आले किंवा टॉवर ऑफ सायलन्स इथे कसं आलं हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न करूया. तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, आजची जर्नी चालू करूया. पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला जाऊया आणि बाळापूरचं सुंदरशी जागा म्हणजे टॉवर ऑफ सायलन्स हे पाहूया. खरं खूप लोकांना माहिती नाही आहे टॉवर ऑफ सायलन्स काय आहे. तर जे पारसी कम्युनिटी होती त्यांची स्मशानभूमी असते, त्या स्मशानभूमीला टॉवर ऑफ सायलन्स असं म्हणतात. चला निघूया. इथनं 1 किलोमीटर आहे, हे भिकुंड नदी आहे आणि भिकुंड नदीपासून एक पायरस्ता आहे जो जातो आणि तुम्हाला टॉवर ऑफ सायलन्सकडे तो घेऊन जातो. तर निघूया आणि बघूया टॉवर ऑफ सायलन्स जे बाळापूरमध्ये आहे. हा रस्ता आहे. इथला हा परिसर तुम्ही बघून घ्या आणि इथनं समोर जायचं आहे. चला निघूया. भिकुंड नदी आहे आणि समोरच तुम्हाला दिसत असणार तिथे आहे टॉवर ऑफ सायलन्स. मी याच्या आधी जालन्याचं टॉवर ऑफ सायलन्स तुम्हाला दाखवलं होतं. आता आपण जाऊया आणि पाहूया बाळापूरचं टॉवर ऑफ सायलन्स. इथे नदी पात्र आहे आणि ते खूप मोठं आहे. सगळीकडे छोटे छोटे धबधबे तयार झाले आहे. मागेच पॉवर स्टेशन दिसतं पारसं. सो इथे सुंदर अशी नदी दिसते आणि हे जी वास्तू आहे ही आहे टॉवर ऑफ सायलन्स. जालन्याचं टॉवर ऑफ सायलन्स पाहताना ते पूर्ण दगडी होतं, पण हे जे टॉवर ऑफ सायलन्स आहे याचा फक्त दरवाजा आणि पायऱ्या ह्या दगडी आहेत. आणि हे मला वाटतं गावच्या बाहेरच नेहमी असतं. तर ही अशी ही वास्तू आहे. आपण आज जाऊन पाहूया, याच्याबद्दल थोडी माहितीसुद्धा घेऊया. आज आपल्यासोबत डॉक्टर श्याम देवकर आहेत, तर ते नक्कीच आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतील. सो चला जाऊया आणि पाहूया बाळापूर येथील टॉवर ऑफ सायलन्स. सो ही आतली बाजू आहे टॉवर ऑफ सायलन्सचे, जे बाळापूरमधलं आहे. इथे व्यवस्थित जे प्रेत ठेवायचे त्याच्या तुम्हाला रेखा दिसत असणार. हे बघा, हे थोडं दगडीच आहे आणि याचे ॲक्च्युली 3 लेयर असतात. सगळ्यात वरच्या लेअरमध्ये माणसांना ठेवतात, मग स्त्रियांना ठेवतात आणि मग मुलांना ठेवतात. सगळ्या खालचा जो लेअर असतो त्याला, तर ते असे काहीसे दिसतात. आता ही वास्तू आता बरीच वर्ष झाली भग्न आहे. इथे कोणी येत नाही कारण पारसी कम्युनिटी नाहीच राहत. पण पूर्वी पारसी कम्युनिटी राहायची तेव्हा त्यांची ही वास्तू आहे. इथे आत जेव्हा शरीर संपूर्ण सांगाडा होऊन जातो, फ्लॅश संपून जातो किंवा शरीरात जेव्हा कुजतं तेव्हा ते याच ठिकाणी खाली पडतं आणि मग तिथनं ते काढून घेतात. तर ही अशी काहीशी दिसते. आपण थोडं या वास्तूबद्दल माहिती जाणून घेऊया.
डॉक्टर श्याम देवकर आहेत माझ्यासोबत, त्यांच्याकडून थोड्याच वेळात जाणून घेऊया. सो ही पुरातन अशी वास्तू आहे, म्हणजे खूप पुरातन नाही आहे, 1830 याचं बांधकाम झालं होतं, जेव्हा पारसी कम्युनिटी अकोलामध्ये राहायचे, बाळापूरमध्ये राहायचे मेन म्हणजे. आणि हिराजी म्हणून जे होते त्यांनी या वास्तूचं निर्माण केलं, खरं तर ते इथलेच होते. आणि पारसी लोकांकडे इथे ॲक्च्युली पहिल्यांदाच बँक स्थापन करण्याची त्यांना परमिशन मिळाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःचं चलनसुद्धा काढलं होतं, तर ते सर्वप्रथम विदर्भातील या बाळापूरमध्ये घडलं होतं. तर त्याचे साक्षीदार म्हणून आता सध्या काय उरली आहे, तर हे टावर ऑफ सायलन्स जे आपण पाहतो आहोत, सुंदर वास्तू आहे. आणि याला काही काही ठिकाणी ना छिद्रसुद्धा केली आहेत. सो इथे जे आहे ते छिद्र आहे, पहा, बाहेरचं हवासाठी असावं ते किंवा पाहण्यासाठी असावं ते. याला दरवाजे आहे. ही वास्तू प्रिझर्व केली तर खूप चांगलं होईल, कारण बाळापूरमध्ये अशा अनेक वास्तू आहेत ज्या प्रिझर्वेशनसाठी खरं पात्र ठरतात. एक 7-8 फुटाची जागा असणार, याच्या खाली रूम असावी बहुतेक, जेव्हा इथे प्रेत आणून टाकण्यात येतात. त्यानंतर त्यावर काही मंत्रोपचार केला जातो, म्हणजे ती एक प्रोसेस असते खरं तर. त्याला लास्ट राईट पण म्हणू शकतो आपण, तेव्हा अंतिम संस्कार केला जातो. आणि मग जे असतं ते त्यांना इथे प्रेतला किंवा डेड बॉडीजला इथे आणून ठेवण्यात येतं. तर ही अशी वास्तू दिसते. मला फक्त एवढंच वाटतं की ही वास्तू प्रिझर्व व्हायला हवी, कारण ही सुंदर अशी वास्तू आहे जी काळाच्या ओघामध्ये आता नष्ट होत चालली आहे. तर याकडेही अकोल्यातील यूथनी, बाळापूरमधील यूथनी, गव्हर्नमेंटनी लक्ष नक्की द्यायला हवं. चला आता आपण बाहेर जाऊया, थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊया या जागेची. चला, आपण आतमधनं पाहिलेच, आता आपण एक राऊंड मारूया हे ॲक्च्युली कशी असते तर. कारण गावाच्या बाहेरमध्ये एका उंच टेकडीवर ही वास्तू असते. आय डोंट नो की टावर ऑफ सायलन्सबद्दल किती लोकांना माहिती आहे बाळापूरमधलं, की ही वास्तू कशासाठी यूज व्हायची. तर हे पारसी लोकांचं अंतिम संस्कार करण्यासाठी ही वास्तू यूज व्हायची. ह्या हा भाग जो आहे तो बहुधा याच्याशी संलग्न असलेला भाग आहे. इथनं आय थिंक काय यूज व्हायचं माहिती नाही, पण डेड बॉडीज बाहेर निघण्यासाठी याचं यूज होत असेल, किंवा इकडे कुठेतरी एक दरवाजा असेल. ही वास्तू आहे आणि चुण्यानी विटांनी ही बांधली आहे आणि त्यावर प्लास्टर केलं आहे, ते चुण्याचंच आहे. इथनं सुंदर अशी भिकुण नदी आहे, त्यावर पूल आहे. सो पाहण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणी नक्की या, ह्या सगळ्या जागांचा अनुभव घ्या. ऐतिहासिक जागा आहेत आपल्या अकोल्याच्या, त्यातलीच एक म्हणजे टावर ऑफ सायलन्स, पारसी डोकमा, जो बाळापूरमध्ये आहे, जिल्हा अकोला. सो मी खूप वेळपासून म्हणतो आहे की मी डॉक्टर श्याम देवकर सरांची तुमची भेट घडवून आणेल. तर माझ्यासोबत आहेत डॉक्टर श्याम देवकर, जे इतिहास अभ्यासक आहेत आणि ज्यांनी बाळापूरवर PhD केली आहे. तर नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. मला सांगा की ही जी वास्तू आपण आत्ताच टावर ऑफ सायलन्स पाहिलं बाळापूरचं, तर या वास्तूबद्दल काय सांगणार, किती जुनी आहे ही? ही जी वास्तू आहे हिला टावर ऑफ सायलन्स म्हणतात मराठीमध्ये डोकमा. आणखीन प्रचलित भाषेमध्ये पारसी कब्रस्तान, कारण पारसी लोकांच्या अंत्यसंस्काराची हीच जागा आहे. हां, हीच जागा आहे. आणि जेव्हा इथं पारसी लोकांची खूप मोठी वस्ती होती त्या काळामध्ये ही बांधली गेली होती. पारसी लोक हे मूळचे इराण, म्हणजे पर्सीपुरा जो प्रांत आहे तिथे, पर्शियन, पर्शियन, पर्शिया, तिथून मुस्लिम आक्रमणांच्या आक्रमणामुळे ते भारतात आले आणि तिथून मग ते मुंबई आणि इतर असे सर्वत्र पसरले. तर पहिल्यांदा आपल्या भागामध्ये म्हणजे मराठमध्ये, तत्कालीन मराठमध्ये कापसाच्या व्यापाराकरता म्हणजे अनेक पारसी लोक इकडे आले. पेस्तनजी विकाजी नावाचं एक घराणं तेव्हा आपल्या या वराडमध्ये आलं आणि या भागातून त्यांनी कापसाचा व्यापार मुंबईला सुरू केला.
त्यांना तत्कालीन निजामच्या अंडरमध्ये म्हणजे हैदराबादच्या निजामच्या अंडरमध्ये त्यांना बँकिंग परवाना मिळाला 1839 इथं बँकिंग परवाना मिळाला आणि त्यांनी नाणी सुद्धा काढली होती. त्यांनी नाणी सुद्धा काढले म्हणजे पारशी लोकांमधील हे पहिलं घराणं आहे पेस्तांजी विकाजी ज्यांनी इथं नाणी तयार केले. त्यांची त्यांना पेस्तनशाही नाणं असं म्हणतात. ते चांदीचा नाणं असायचं आणि पारशी लोकांमध्ये सर्वात म्हणजे सर्वात पहिले हे घराणं असेल की ज्यांनी स्वतःची नाणी छापली आहे. त्यामुळे बाळापूरला त्यांचा एक समृद्ध इतिहास आहे. आणि या कालखंडामध्ये इथं हिरजी नावाचा एक तालुकदार बाळापूरला ज्यांची नियुक्ती झाली होती त्या हिरजींनी ही वास्तू बांधली आणि यांची बांधकामाचा कालखंड तो 1839 ते 1845 दरम्यान येतो. आणि ही वास्तू त्याच काळात बांधली गेली कारण त्या काळामध्ये बाळापूरला मोठ्या प्रमाणात पारशी लोकांची वस्ती होती आणि या भागामध्ये पारशी व्यापाऱ्यांचा मोठा राबता होता. अच्छा सर, या वास्तूमध्ये नेमकं म्हणजे जसं की डेड बॉडीज आणून ठेवायचे त्याच्यानंतर ती डिकम्पोज होऊन खालून ती काढून घ्यायचे इथे तर हे असं व्हायचं. या भागामध्ये आणखी एक वास्तू आहे त्याबद्दल काय सांगणार? ही जी वास्तू आहे यामध्ये आधी प्रेत ठेवला जायचं आणि प्रेत ठेवल्यानंतर वरून ते पूर्ण मोकळा आहे. पक्ष्यांना खाण्याकरता पोकळ होतं म्हणजे पक्षी त्यांना ते गिधाड वगैरे तेव्हा खायचे वल्चर्स. आणि ते जेव्हा म्हणजे पूर्ण सडतं तेव्हा ते आतमध्ये त्यांना विहिरीसारखा भाग आहे त्यामध्ये ते आतमध्ये जातं आणि या टॉवर सायलेंटच्या आजूबाजूला अजून सुद्धा प्राण्याला जायला जागा आहे. प्राण्यांना जायला जागा त्यातील आतील जे डिकम्पोज झालेला भाग आहे तो सुद्धा जाऊन खाली म्हणजे वाहून जाणं पाणी टाकून वाहून जातं आणि त्याच्याकडे सुद्धा शोषखड्डे त्यातमध्ये आहे. राईट. आणि ही जी वास्तू दिसते त्याला निरीक्षण वास्तू आहे. दोन छिद्र आहेत बरोबर. त्यातून आतमधून आपण जो प्रेत ठेवलेला आहे ते कुठ कसं झालंय पूर्ण सडलाय पूर्ण खाल्लाय कोणती अवस्था आहे ती पाहता येते कारण जवळ जाऊन वास येऊ नये म्हणून ती व्यवस्था आहे. दुरून लक्षात येतं. खरं तर ह्या हा ही जी वास्तू आहे स्मशानभूमी यांची पारसी लोकांची ती पूर्ण गावाच्या बाहेर असायची. सर तरी किती कम्युनिटी राहायची तेव्हा या आपल्या तेव्हा इथं 500 ते 600 त्यांच्या लोकांची वस्ती होती. दॅट्स अ ह्यूज अमाऊंट. कारण आता सध्या त्यांची एवढी कम्युनिटी तर संपूर्ण विदर्भातच नसेल. कारण जालन्यामध्ये सुद्धा आय थिंक 2-1 पारसी राहतात आता. जालना केवढा म्हणजे जालना या भागामध्ये त्यांनी लोकांनी खूप काम केलं. खामगाव बाळापूर अकोला या भागामध्ये त्यांचं खूप सारं काम आहे त्या काळात कारण कापसाचा जो व्यापार आहे तो यांनी सुरू केलाय पारसी लोकांनी. आणि या भागातील डेव्हलपमेंटचा बऱ्याच अंश श्रेय त्यांना जातं. खरं कारण त्यांनी या भागामध्ये म्हणजे व्यापार जो आहे मुंबई बंदराशी जोडणारा पहिली कम्युनिटी म्हणजे पारशी लोक आहे. आणि त्या कालखंडामुळे त्या लोकांना याचं श्रेय निश्चितपणे द्यावं लागेल. आणि या भागामध्ये व्यापारी जी कामं आहेत आणि औद्योगिकरण आहे औद्योगिकरणाशी पहिला संबंध ब्रिटिशांच्या आधी पारशीमुळे आला आहे. राईट. आणि आपल्याकडे बरेचसे व्यवसाय हे आहेत जे पारसी लोकांकडूनच इथपर्यंत पोहोचले. त्या मानाने मी असं म्हणेल की आपल्या भागाचा विकासच होत होता तेव्हा. तर ही खूप सुंदर माहिती सरांनी दिली श्यामदेवकर सरांनी. सरांचं एक बुक सुद्धा लॉन्च होते सर, त्याबद्दल काय सांगणार? हा, बाळापूर शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास हे माझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि याला भारत सरकारतर्फे ICHR तर्फे ग्रँट मिळालेली आहे. म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च या म्हणजे इतिहास विषयक संस्थेनं ती पुस्तक माझं पीएचडी थेसिस प्रकाशित करायला ग्रँट दिली आहे. ती पुस्तक माझं या 8 दिवसामध्ये येऊन जाईल. त्यामध्ये बाळापूर शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंची माहिती त्यामध्ये दिलेली आहे आणि या वास्तूविषयी अत्यंत त्यामध्ये माहिती दिलेली आहे. चित्रासहित आहे पूर्ण. ऍक्च्युली मी सरांना ज्याही वास्तू बद्दल सांगतो सर मला त्याच्या एकदम डिटेल मध्ये त्याची माहिती सांगतात. इट्स लाईक यू जस्ट नेम इट अँड आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. तर आम्ही खामगाव पासून इथपर्यंत बोलतच आलो सगळ्या विषयांवर. त्यापैकीच ही एक वास्तू होती आणि डेफिनेटली तुमच्या येणाऱ्या पुस्तकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण या भागामध्ये जाऊन इकडे पाहूया. आणि थँक्यू व्हेरी मच सर, वेळात वेळ काढून तुम्ही एवढी माहिती दिली मला. थँक्यू व्हेरी मच. आपण इकडे जाऊया आता आणि ही वास्तू पाहूया. चला, आम्ही तिकडेच चाललो आहोत. पण आता हे निरीक्षण कक्ष आहे किंवा टॉवर आहे, निरीक्षण टॉवर हे नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचलं आहे. कारण नुसतंच हा एक भाग, ही रूम जी आहे ती वर राहिली आहे. बाकी तुम्ही खाली बघा, यांनी सगळीकडे खणून ठेवलं आहे, माती काढली आहे. याची माती पडल्यानंतर हे टॉवर पण पडूनच जाईल ना. म्हणजे तसं मी म्हणेल आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला तर याचं काही माहिती आहे की नाही माहिती नाही, पण इथल्या स्थानिक गव्हर्नमेंटला सुद्धा याची काही पर्वा नाही आहे. कारण जर असती तर खरंच ही वास्तू प्रिझर्व केली गेली असती. सो आय रिअली रिक्वेस्ट जे स्थानिक लोक आहेत तिथले त्यांनी तरी या वास्तूकडे पाहावं, कारण याला वाली कोणीच नाही आहे. चला आता आपण वर जाऊया आणि
ही वास्तू पाहूया पाहता आली तर. सो पोहोचलो आहे, ही निरीक्षण वास्तू आहे इथली. आय जस्ट गो अपस्टेअर. याच्या पायऱ्या खूपच उंच उंच आहे. याच्या विटा ज्या आहेत त्या खूप प्राचीन नाही आहेत, जुन्या नाही आहेत, पण याचं बांधकाम जे आहे ते जे सोन्यासारख्याच यांनी केलेलं आहे. अँड देअर इट इज. थँक गॉड इथे ते चावणारे हे नाही आहे. आता श्याम सरांना ना ते माशी असतात ना, बदमाशांसारखे ते चावले होते. सर हे जस्ट एक रूम सारखं आहे, इथे थांबून ते इथनं पाहू शकणार. म्हणजे आय थिंक त्याला खूप उंच व्यक्ती लागणार, बिकॉज माझी जी हाईट आहे ती खूप कमी आहे. अँड आय कांट इवन रीच टू दिस प्लेस की मी असं जाऊन बघणार आणि मला दिसणार ते. बाकी श्याम सर नक्कीच ते पाहू शकतात, है ना. सो ही एक वास्तू आहे, याला एक देवडी आहे. मला वाटतं ते रात्री वगैरे इथे थांबत असणार, ते इथे दिवा वगैरे लावत असतील. अँड आय डोंट नो ते कुठली भाषा बोलत असणार, कारण एक तर ते पारसीच बोलतात किंवा गुजराती, मोस्टली गुजराती प्रेफर करतात. तर ही अशी वास्तू आहे. सर हे त्याच्यानंतर बांधलेली आहे मला वाटतं, है ना. नाही तुम्ही सोबत. अच्छा, कारण हे जे जे आहे ते हे वेगळंच आहे. चुना तुम्ही सोबत आहे, टणक चुना, विटा आणि चुना बांधलेलं असतं. अच्छा, इट्स लाईक हेवी वर्क, कारण ते निघतच नाही. चला आता आपण दिसतं. अच्छा हां, तर ते जे दोन होल केले आहे त्यांनी तुम्ही प्रॉपर असं पाहू शकता जे पारसी टॉवर ऑफ सायलन्स दिसेल तिकडचं समोरचं. आय डोंट नो, मला दिसत नाही, पण तुम्ही पहा याच्या पण दिसत असेल तर. इथे पण ते माशा आहेत. अँड आय हॅव टू गो बॅक, मला बाहेर निघावं लागेल लवकर त्याच्या. सो अशा ह्या वास्तू आहेत, ह्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळेच आज एवढी झाडं वाढली आहेत इथे. आपल्याकडे एकच खूप वाईट गोष्ट आहे, ती म्हणजे आपण कुठल्याच ऐतिहासिक वास्तूंकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही. हा परिसर खूप सुंदर आहे. जे समोरचा हा तेच मी सांगतो आहे, हे भिकुण नदी जी आहे समोर, त्या नदीचा संपूर्ण परिसर दिसतो. चलो फायनली आपण खाली आलो आहे आणि मी जर दाखवणार तुम्हाला हे बघा इकडून सगळं, पण हे भाग खणण्याची गरजच काय आहे मला कळलं नाही. आता जर हे जर काढलं तर हे टॉवर ऑलरेडी खाली पडून जाईल. अँड अनफॉर्च्युनेटली इथे कोणाला याच्याबद्दल माहितीच नाही आहे. इनफॅक्ट मलाच पहिल्यांदा माहिती पडलं, दॅट्स बिकॉज ऑफ डॉक्टर श्याम देवकर, अदरवाईज मलाही नाही माहिती असतं. सो असा हा परिसर दिसतो. आपण इकडे नदीकडे जाऊन पाहूया, बिकॉज इट लुक्स अमेझिंग. चला, वाव, सुंदर, खूप सुंदर व्ह्यू, खूपच चांगला आहे. इथे सगळीकडे खडकं आहे आणि त्यावर तुम्ही मस्तपैकी बसू शकता. पाण्याचा खडखडणारा आवाज येतो आणि हे नदीचं खूप मोठं पात्र इथं तयार झालेलं आहे. आणि बाजूलाच जुनी वास्तू आहे, ती म्हणजे टॉवर ऑफ सायलन्स. तर तुम्ही एक दिवस नक्की इथे येऊ शकता. इथे तुम्ही डब्बे वगैरेही खाऊ शकता इथे बसून मस्तपैकी. एक दिवसाचं ट्रिप होईल. बाळापूरमध्ये आणखीनही किल्ला वगैरे आहे. जेव्हा किल्ला पाहण्यासाठी याल तेव्हा या ठिकाणी या, म्हणजे तुम्हाला दोन्ही या जागा सोप्या पडतील. आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही भिकुण नदीकडे या, भिकुण नदीचं ब्रिजकडे, आणि कोणालाही विचारा पारसी कब्रिस्तान कुठे आहे, तर तुम्हाला ते इथलाच पत्ता सांगतील जर त्यांना माहिती असेल तर, होपफुली. पण बऱ्याच लोकांना माहिती आहे, जुन्या लोकांना. सो आय होप की पारसी कब्रिस्तान किंवा टावर ऑफ सायलन्स बाळापूरचं तुम्हाला नक्की आवडलं असणार, कारण आवडण्यासारखीच ही जागा आहे, ऐतिहासिक जागा आहे आणि दुर्लक्षित आहे. त्यामुळे आपल्याला याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही अकोल्यामध्ये असणार, तुम्ही खामगावमध्ये असणार, बाळापूरमध्ये असणार, तर नक्कीच तुम्हाला यायलाच हवं. तर ही जागा पाहण्यासाठी नक्की या. ही जागा कशी वाटली तुम्हाला हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगू शकता. हा व्हिडिओ कसा झाला आहे ते मलासुद्धा सांगा. तुम्हाला कुठल्या जागा आणखी पाहायच्या असणार तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. आणि मी इथे मस्तपैकी शांत बसणार आता आणि या नदीचा आस्वाद घेणार पाहण्यासाठी. बाकी बाळापूर हे खूप सुंदर जागा आहे,
नक्की या आणि बाळापूरचा किल्ला आणि बाळापूरच्या आणखीनही जे बाळापूरमध्ये ऐतिहासिक जागा आहे ते नक्की पहा. बाय बाय अँड टेक केअर.